आपला पत्रकार मित्र अश्विन प्रधान यांना श्रद्धांजली अर्पण करतो. तसंच आज शिक्षक दिन शिक्षकांना सर्व शिक्षकांना अभिवादन करून आजच्या या पत्रकार परिषदेची सुरुवात अशा पद्धतीने करतो की हर्षल आपला चांगला पत्रकार होता आणि सर्वांचा पत्रकार न राहता तो सर्व सर्वांचा मित्र म्हणून तो वागत होता. प्रत्येक गोष्टीला त्याचा फोन वगैरे असायचे आणि पत्रकार बोललं तर चांगला वाईट लिहिणारच आणि ते पत्रकारांना ते करायला पण पाहिजे. चांगलं दिसेल ते चांगलं वाईट दिसेल ते वाईट. मला माहीत नाही हर्षलची फायनान्शियली पोझिशन कशी आहे काय काय नाही, पण मी आमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 10 लाखाचं त्यांना हे दिलेलं आहे. नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने सुद्धा आम्ही 1 लाख रुपये त्यांना त्याच्या फॅमिलीला आम्ही त्याला देणार आहोत. ते आपल्याच पत्रकार ते तुमचं आश्वासन आहे त्यांच्याकडे. मी 1 लाखाचं चेक नाही तर कॅश त्यांच्या हातामध्ये मी आज उद्या कोणाच्या पण हातामध्ये ते देणार आहे. पत्रकाराला सुरुवात करताना सर्वप्रथम तुमचा सर्वांचा आभार मानतो की ज्यावेळेस झोपडपट्टीच्या उपोषणासाठी आम्ही बसलेलो होतो आणि झोपडपट्टीला उपोषणाला बसलो होतो आणि झोपडपट्टीच्या उपोषणाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील त्या सर्वांच्या माध्यमातून सर्वेला सुरुवात झाली आणि आनंदाची गोष्ट आहे. आता 19716 आणि बायोमॅट्रिक 534 आतापर्यंत त्याची सुरुवात झाली. आता आणि अजून झोपडपट्टींचे सर्वेक्षण आता यादव नगर असेल दुसरं कुठले झोपडपट्टी असेल त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी मागणी तर केलेली आहे आणि लवकरच त्याची मागणी होईल. मला वाटतं झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये मी पाहिलंय की आतापर्यंत किती लोकांना रस आहे त्या राजकारणामधल्या नव्या मुंबईतल्या राजकारण करणाऱ्या लोकांना ते मला माहीत नाही. सर्वजण समाजाचा डिंडोरा पिटतात आणि पण राजकारण करून घेतात आणि गोरगरिबांच्या काय बोलतात त्याला त्याची पोळी भाजून घेण्याची सवय पडलेली आहे की कोणी आज या सर्व पाहिल्यानंतर नव्या मुंबईचा 21व्या शतकातल्या शहरामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली ही सुरुवात मला वाटतं पहिले झोपडपट्टी होती, नंतर शहर वसायला लागली. गाव आणि झोपडपट्टी हा भाग होता आणि आज त्या झोपडपट्टीचाच विषय सर्वांना पडायला लागलाय. मला नाही वाटत मला कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही. काही लोकांना विरोध केला त्यांना काय पद्धतीने चपराट द्यायचा तो मी माझ्या पद्धतीने दिलेला आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना म्हणजे सांगितलेलं होतं की बाबा त्या ठिकाणी याचा झोपडपट्टीचा सर्वेची सुरुवात करावी आणि त्या पद्धतीने सर्वेची सुरुवात झाली आणि आता आम्ही मागणी करत आहोत की या झोपडपट्ट्यांचा जो पुनर्विकास आहे मग सिडको असेल नगर आपली नगरपालिका करून आपला MIDC असेल कारण झोपडपट्टी सर्व MIDC मध्ये आहे तर कष्टाच्या माध्यमातून वगैरे MIDC मध्ये आम्हाला या झोपडपट्टीचा पुनर्विकास व्हावा असं सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत. कारण मला वाटतंय की आज ठाण्यामध्ये वागेशीट वगैरे त्या भागामध्ये क्लस्टरला सुरुवात झालेली आहे. माझ्या आयडियाप्रमाणे 2-4 एजन्सीज तिथे काम करत आहेत. त्याच पद्धतीने इथे प्रत्येकाला गरज म्हणजे मी नाही बोललो की कुठला मर्यादा मी कुठल्या ठेवलेल्या नाहीत की एवढे साल आणि एवढे साल सर्वांनाच आणि ज्यांची घरं खाली आहेत वर आहेत त्यांना सुद्धा भेटायला पाहिजे असं माझं मत आहे. त्याबाबत आम्ही पाठपुरावा सर्व आम्ही झोपडपट्टी असेल आता या ठिकाणी आकाश बसले त्याच्या इथे पण स्लम आहे, रामाची चेत आहे, जगदीपचे इथे आहे, असे सर्व जणांचे इथे कारण रिडेव्हलपमेंट चालू झालंय तर रिडेव्हलपमेंटचं काय बोजवारा वाचतोय तुम्ही सांगायची गरज नाही दररोज तुम्ही ऐकताय. पण झोपडपट्टी सुखामध्ये गरीबांना सुखामध्ये न्याय भेटायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण मी स्वतः मी प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर त्याला उपाय द्यावा असं माझी धारणा आहे. आता सुरुवात तर झाली आणि सुरुवातीने त्याचं इम्प्लिमेंट पण चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटते. या ठिकाणी माझा महत्त्वाचा विषय दुसरा एक महत्त्वाचा विषय होते 2-3 विषय घेऊन आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. दुसरा महत्त्वाचा विषय मागच्या वेळेस मी सांगितलेलं होतं 17 प्लाझा.
सत्र प्लाझाच्या साठी मी आयुक्तांना पत्र दिलं आहे की याची इन्क्वायरी करण्यात यावी की त्याच्यामध्ये 100 करोडचा भ्रष्टाचार झाला आहे. मी सत्र प्लाझाच्या बद्दल मी अँटी करप्शनला सुद्धा मी तक्रार नोंदवलेली आहे की बाबा याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आपण बोलतोय की लिगल प्रोसिजर्स काय लिगल प्रोसिजर सुद्धा त्याच्यामध्ये झालेले नाही असं मला वाटतं. कारण सिडकोनी कुठल्या अटीवरती नवी मुंबई महानगरपालिकेला तो प्लॉट दिलेला होता आणि नवी मुंबई महानगरपालिकेने तो प्लॉट विकला कसा काय मला तेच महत्वाचं आणि त्याच्यामध्ये त्या ट्रममध्ये मी सुद्धा असेल, मी सुद्धा नगरसेवक असेल. मला वाटतं ही 5 आणि 10 मधली झालेली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आम्ही मी सुद्धा नगरसेवक असेल पण ही पूर्णपणे जो प्रोसिजर झालेला आहे हा 17 प्लाझाचा त्यावेळेचा जो कोणी असेल मग कोणतं स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल महापौर कोण असेल यांच्यावरती क्रिमिनल ऍक्ट खाली गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आमचा सुद्धा समज झाला तरी चालेल पण त्यावेळेस आम्हाला याच्यामध्ये कोणाला बोलून न देता 17 प्लाझाचा हे झाला त्याची मला वाटतं तो ठरावाची प्रत सुद्धा काढायला पाहिजे. कारण हा ही परिस्थिती झालेली आहे की तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या पद्धतीने हिरानंदाने जो हॉस्पिटल होता हिरानंदाचा नंतर तो फोटीत झाला त्या ठिकाणी पहिला जो शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी विरोध करणारा पहिला विजय चौधरी होता. त्या ठिकाणी जर आमच्या लोकांना सुविधा नाही दिल्या तर आग लावेन म्हणून तुमच्या हॉस्पिटल आग लावेन म्हणून हा बोलणारा त्या ठिकाणी त्यावेळेस विजय चौधरी होता. नंतर मग त्याच्यावरती मला वाटतं लोक कोर्टामध्ये वगैरे गेले. मला वाटतं आता ते स्टे आहे फक्त सुप्रीम कोर्टाचं म्हणजे हिरानंदाने तो दुसऱ्यांना म्हणजे फोर्टीजला विकला. म्हणजे त्यावेळेस काही लोकांना हे दिसले नाही का की बाबा आपली सिडकोची जमीन कसं विकतो आणि आज आपण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या मोठ्या जागा म्हणजे 12,000 मीटर ही जागा कारण सिडकोला का एवढं नगरपालिकेला एवढे पैशाची हाव नव्हती पडली की ते विकायला पाहिजे. आज मला वाटतं आज 140 करोड रुपये खर्च करून आज आपले NMT डेपोसुद्धा डेव्हलप करायला घेतलाय. त्याच्यासाठी म्हणजे रेंट बेसिकवरती तो सुद्धा त्यांनी चालू केला. मग त्या धर्तीवरती यांना का सुचला नाही. हॉस्पिटल पण आज आपण बोलतो आज 14 जणांचा विषय की मी येणार आहे पण त्यावेळेस बोलतो की आम्हाला या ठिकाणी सुविधा कमी पडतात आम्हाला या ठिकाणी या गोष्टी हे होतात. मग फोर्टीजला विकायची त्यावेळेस कोणाला गरज पडली म्हणजे त्यावेळेसच्या पण कोण महापौर असेल कोण स्थायी समिती सभापती असेल त्याच्यावरती सुद्धा या आपला ऍक्शन व्हायला पाहिजे होती पण ते आता सुप्रीम कोर्टामध्ये ते पेंडिंग असल्यामुळे स्टे असते होते. मला वाटतं की नगरपालिकेच्या विरोधामध्येच आतापर्यंत जिथे त्या फोर्टीज हॉस्पिटलचे निकाल लागलेले आहेत आणि म्हणजे ही एक आपण पाहायला गेलं तर नव्या मुंबईमध्ये ही वास्तू म्हणजे फोर्टीज हॉस्पिटलची वास्तू आणि 17 प्लाझाची ही वास्तू ह्या जर आपण तुम्ही जर पाहिल्या तर ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला आहे. म्हणजे मी सांगायची काही गरज नाही की ह्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झालेला नाही ह्याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार. मी तर 17 प्लाझाच्या बाबतीत 100 करोडचा भ्रष्टाचार झाला आहे मी तोंडी बोलतो आणि त्याच्यासाठी मी लढायचं मी ठरवलेलं आहे. मी अँटी करप्शनवाल्याला पत्र दिलेलं आहे नगरपालिकेत पत्र दिलेलं आहे शासनाला सुद्धा मी हे पत्र दिलेलं आहे की बाबा याची पूर्णतः ह्याची इन्क्वायरी करण्यात यावी आणि जर वेळ आली तर 17 प्लाझाच्या बाबतीत पुढच्या काय ॲक्शन घ्यायचं नगरपालिकेच्या घ्या समोर काय उपोषणं करायची का काय करायचं का त्याच्या बाबतीत मोर्चा काढायचा हा मी यावेळेस तर मी ठरवणार आहे. मग तो मी बोलत नाही मी लाखोचा मोर्चा काढेन मी बोलत नाही मी लाखोचा मोर्चा काढेन पण मोर्चा काढण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे. मग मोर्चा माझा महा दाखवायचा आहे मला भ्रष्टाचार कुठून कुठं भ्रष्टाचार झाला मग हिरानंदानीपासून मोर्चा निघेल तो मोर्चा मग इथं येऊन तुमच्या 17 प्लाझाला येऊन थांबेल. म्हणजे ही भ्रष्टाचाराची ठाव ठिकाण आहे ती या नव्या मुंबईतही भ्रष्टाचाराचे हे केंद्र बिंदू आहे. म्हणजे कोणासाठी हा अट्टास झाला कोणासाठी हा अट्टास होऊन हे केला म्हणून माझा पूर्ण 17 प्लाझावरती माझा पूर्णपणे माझा फोकस 17 प्लाझावरती माझा फोकस आहे आणि त्याच्यासाठी मी जी लढाई लागेल मग काही करायला लागलं तरी त्याच्यासाठी मी मागे हटणार नाही.
म्हणून आज हा जी महत्त्वाचा माझा हेतू होता, हा माझा सत्तर प्लाझाचा हेतू होता आणि ह्याच्यावरती मला जास्त फोकस करायचे, कारण नव्या मुंबईतले काही शिल्पकार असे दाखवतात की नव्या मुंबईत भ्रष्टाचार झालाच नाही, नवी मुंबईमध्ये आम्ही भ्रष्टाचार मुक्त केलं, आम्ही काही गोष्टी केल्या हे शिल्पकारांना दाखवते की तुमची शिल्प ही तुम्ही हे केलेलं तुम्ही हे काम आहे आणि हे नजरेसमोर आहे आणि हे शासनाला कुठे गृहित न धरता केलेलं आहे. त्याने या सत्र प्लाझाच्या बाबतीत तरी मी सर्वांना अरेस्ट व्हायला पाहिजे, याची इन्क्वायरी लागायला पाहिजे. याच्यासाठी जर आता मी नगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा पत्र दिलं आहे, नगरपालिकेच्या आणि अँटी करप्शनला पण सुद्धा अँटी करप्शनला पत्र गेलं ना आपलं, हा त्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलं आणि मंत्रालयामध्ये सुद्धा पत्र दिलं, कारण आता आयुक्तांनी जर याच्यावरती काही ॲक्शन नाही घेतली तर आयुक्ताच्या दालनातसुद्धा काय केलं नाही तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये सुद्धा उपोषण करण्याची जबाबदारी ठेवले, कारण मी बोलू शकणार नाही, आयुक्तांच्या समोर मी बोलणार नाही, बेचारा आहेत अधिकारी, नालायक आहेत अधिकारी, हे काय मी बोलू शकणार नाही, कारण अधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मान असतो, अधिकाऱ्यांना सुद्धा मान असतो, शेवटी त्यांच्याकडूनच आम्हाला काम करून घ्यायला लागते. पण त्या ज्यावेळेस अशा ह्या गोष्टी चालतात, बेशरम नालायक असे आयुक्तांच्या समोर बोलतात, त्यावेळेस आयुक्तांनी पण ही भूमिका घेतली नाही पाहिजे, बघायची भूमिका घेतली नाही पाहिजे. मला आठवतंय एक आयुक्त होते, काहीतरी मला वाटतं विठ्ठल मोरेने काहीतरी एक शब्द वापरला होता की तुमचा पेन लकवा मारला का, तर मला वाटतं सभागृहातून त्याच वेळेस आयुक्त उठून गेलेला होता. कोण आयुक्त होते मी ना मला आठवत नाही, तर कोणी चांगले आयुक्त होते. पण आता तर डायरेक्टली आता एवढी मजल चालली आहे नगरपालिकेमध्ये, आयुक्तांसमोर बेशरम अधिकाऱ्यांना बोललं जातंय, नालायक अधिकाऱ्यांना बोललं जातंय, आणि हे कोणी बोलावं, त्याचे हात स्वच्छ असतील त्यांनी बोलावं. हे म्हणजे 17 प्लाझा हा आमचा नॉमिनली आहे, फोर्टीस पण इथेही आहे, म्हणजे आपण बोलतो ह्या सर्व गोष्टी पण त्या बोलायला नाही पाहिजे. म्हणजे आज जी नवी मुंबई महानगरपालिकेत चाललंय तरी काय, या गोष्टीवरती आम्हाला शंका, पण याबाबत आयुक्तांना सुद्धा आम्ही या मागणीसाठी तुमच्यासमोर अशा गोष्टी होत असताना तुम्ही ऐकण्याची भूमिका घ्यायचा, याच्यासाठी आम्ही घेराव सुद्धा घालणार आहे. म्हणजे माझा मेन फोकस आहे 17 प्लाझावरती, मागच्या वेळेस पण बोललो तर 17 प्लाझा, आत्ता पण बोलतो मी अँटी करप्शन आणि यांच्यापर्यंत जाण्याच्या मी तयारीमध्ये आहे. आणि त्यावेळेस कोण होते पालकमंत्री, कोण काय होते या सर्व गोष्टीचा पण तपास त्यावेळेस कळायला पाहिजे असं मला वाटते. या दोन झाला, हा दुसरा विषय झाला. तिसरा विषय झाला की काल परवा 2-3 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली, सागर यांना ते कॉपी दिल्या का रे, सर्व जो प्रस्तावाची कॉपी मला वाटतं तुमच्याकडे सर्वांकडे आलेली असेल, म्हणजे 14 गावाचं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये परत त्यांना घेतल्याबद्दल काय बोललं गेलं तिथं मला माहीत नाही की त्या दिवशी मी थोडी पत्रकार परिषद आम्ही त्यावेळेस ऐकली. त्यावेळेस मी स्वतः हा प्रस्ताव मला वाटतं 15-16 साली झाला, तर 16 साली ज्यावेळेस हा 14 गावाचा प्रस्ताव झाला, ज्यावेळेस महासभेपुढे हा आला, महासभेपुढे आल्यानंतर आणि तुम्हाला माहिती असेल की हा शासकीय ठराव आहे का अशासकीय ठराव आहे, अशासकीय ठराव आहे आणि हा अशासकीय ठराव आणला गेला. त्यावेळेस विजय चौगुले विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांना बोलवतो की हा शासकीय ठराव का आणला, म्हणजे यांच्या मनामध्ये येईल तेव्हा ठराव घ्यायचा, यांच्या मनामध्ये आला आज ठराव घ्यायचा तर महासभेमध्ये विषय झाले तर आयत्यावेळेचा विषय म्हणून हा अशासकीय ठराव त्यावेळेस आणला गेला. त्यावेळेस 14 गावची लोक आम्हाला सुद्धा भेटली, आम्हाला मला माहिती आहे की त्यावेळेस 1995 ते 2005 पर्यंत 14 गावची सहकारी आमच्याबरोबर नगरसेवक त्यावेळेस नगरसेवक होते आणि त्यावेळेस आणि घेतला तर घेतला. मग त्यावेळेस मला वाटतं या ठिकाणी 2 गोष्टीवरती तिकडे बोलणं मला वाटतं काहीतरी असं तिकडे बोललं गेलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या मंत्रालयामध्ये एक बैठक झाली, त्यामध्ये जिल्हाधिकारी ठाणे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अधिकारी यांनी सांगितलं की नवी मुंबईचे 14 गाव समस्या करण्यात चर्चा होणार आहे, चर्चा कसली सर्व ठरलेले होते आणि ते त्यावेळी 14 गाव समान झाले. त्यावेळेस मीटिंगला संबंधित हे नव्हते का, मग त्यावेळेस त्यांनी का ऑब्जेक्शनने काही गोष्टी घेतल्या नाही, त्यावेळेस का मग हे केलं.
मला मला वाटतं की ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेने अशासकीय ठराव करून 14 गावाला समाविष्ट करून घेतला त्यावेळेसची गोष्ट मला वाटतं ही 16 साली असतील. 16 साली सरकार कोणाचं होतं काय होतं हे मी सांगायची काय गरज नाही. आणि त्यावेळेस हे कुठं होतं हे मी पण बोलायची काय गरज नाही. मग त्यावेळेस काय जबाबदारी झालं आणि नंतर मग आता मला वाटतं ते एक गोष्ट त्यांनी अशी पण बोलली की एकनाथजी शिंदे नाही म्हटले की आमचे एकेकाळचे सहकारी आहोत आम्ही आणि सुदैवाने मुख्यमंत्री झाले. सुदैवाने नाही झाले या ठिकाणी असे शब्द वापरले गेले तिथे की एकनाथ शिंदे हे सुदैवाने मुख्यमंत्री झाले. आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा तिथून कल्याण लोकसभामधून मतदारसंघातून उमेदवारी करणार होता. निश्चितपणे ही गोष्ट मला खटकली होती ज्या पद्धतीने निर्णय तो घेतला तिथं मग इंग्लिश शब्द वापरले की काय इट वॉज अ प्रॉपर इट वॉज अ प्रॉपर इंग्लिश शब्द वापरले गेले. म्हणजे मला बोलायचं की आणि परत त्याच्याखाली परत असं सुद्धा की जाऊ दे एकनाथ शिंदे आपले सहकारी त्यांच्या मुलाला उमेदवारीच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय घेतला आहे आपण गप्प बसून उद्गार नाही करणार. तुम्हाला माहिती आहे का एकनाथ शिंदे सुदैवाने नाही झाले. त्यांच्यामध्ये गट्स होते त्यांच्यामध्ये हिंमत होती आणि त्याच्यामध्ये लोकांना चॅलेंज घ्यायची वेळ होते आणि लोकांसाठी झटणारे हे होते म्हणून ते मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री प्रत्येकाच्या नशिबात नसतं. मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब पहिले 5 वर्ष मंत्री झाले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. काही लोक तर 15-15, 20-20 वर्ष मंत्री राहिले पण त्यांनी ती लक्ष्मण रेषा पुढे ओलांडलीच नाही. मला वाटतं मुंबईच्या बाहेरचं कुठं कधी ते तो गेलेला नाही. आणि या ठिकाणी त्यांनी दुसरं सुद्धा म्हटलं गेलं की त्यांच्या मुलाच्या उमेदवाराच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आणि गप्प बसू आणि आम्ही उद्गार नाही काढला. मला एकच सांगायचं आहे 2014 साली डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार झाले. 14-19 म्हणजे 2 टर्म त्यांनी काढल्या त्यांची तिसरी टर्म त्यांची चालू आहे. मला सांगा ही गावं 29 गावांमध्ये समाविष्ट कधी झाली 14 गाव. 2000 माझ्या माहितीप्रमाणे 2007 साली झाले असतील. आणि या 2007 साली आमदार कोण होता त्या 14 गावचा ही माझी माहिती चुकीची पण असू शकेल. नाही तर माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं 2007 साली हेच आमदार होते. कारण 14 गावं ही बेलापूर मतदारसंघ होता तेव्हा. 9 नंतर बायफिकेशन झाले. 9 नंतर ह्याचे मला वाटतं बेलापूर मतदारसंघाचे 4 मतदारसंघ झाले. म्हणजे 2004 ते 2009 ह्या काळामध्ये सुद्धा हेच त्या ठिकाणी आमदार होते. माझ्या माहितीप्रमाणे माझी माहिती खरी असेल तर खोटी असेल मंत्रीसुद्धा हेच होते. आणि त्याच वेळेस मला वाटतं 2007 साली काही वातावरण काय झालं असेल आणि त्या अनुषंगाने 29 गावालाही 14 गावं जोडली गेली. मग त्यावेळेस मग माझ्या माहितीप्रमाणे मग डॉक्टर श्रीकांत शिंदेचा काही संबंधच काय होता. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 2014 निवडून आले आणि 14 ते 19, 24 पासून आता तिसरी टर्म चालू झाले. आणि काय ह्याच्या काय मेहरबानी केली असेल तर लोकांना त्या दिवशी तिथं दाखवलं गेलं का याच्यामध्ये का मी गप्प बसलो काय त्या एकनाथ शिंदे जो आहे तर माझा मित्र आहे आणि नाही तर मग डॉक्टर श्रीकांत त्याचा त्रास होईल. आता श्रीकांताचा संबंध 2007 कुठं आणि 2014 कुठं. 14 नंतर तुम्ही 29 गावाला त्यावेळेस मंत्री तुम्ही होते सर्व तुम्ही होते आणि त्यावेळेस समाविष्ट झाला आणि त्याच्यानंतर 14 आणि मग तुम्ही मंत्री होते तेव्हा तुम्ही काय या गोष्टी काय का काय गोष्टी का करून नाही घेतल्या. त्यांनी कुठल्याही गोष्टी का करून नाही घेतल्या. ज्यावेळेस आम्ही ह्या 14 गावाचा सर्व्हे केला 14 गावाला आम्ही अशासकीय ठराव आणून अचानकपणे अशासकीय ठराव म्हणजे अचानकपणे सभागृहामध्ये आणून त्याला मी काय काय बोललोय त्या पण त्या मिनिट्समध्ये आहेत सर्व. तुम्हाला त्याची तो ठरावाची कॉपीज तुम्हाला मी दिलेली आहे. म्हणजे मला सांगायचं आहे
पाणी आत्ताच का यांना पुळकावा आला, जे नवी मुंबईवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे या मताचं मी सुद्धा आहे. पण आज नव्या मुंबईची काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे का? आज हे दरवर्षी जाऊन मोरबेलीच्या तलावाच्या इथं मोरबे डॅमच्या इथं जाऊन पूजा करतात. आज झोपडपट्टीवाल्यांना मोरबेला कोणालाही पाणी भेटत नाही. चार चार दिवस झोपडपट्टीवाल्यांची शोकांती काय, तीन तीन दिवस चार चार दिवस पाणी नाही. आणि यांच्या वल्गना फार वेगवेगळ्या असतात. आणि आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांना का बोलायला लागलं, आणि निवडणुकीच्या काळावरती झाल्यानंतर मग हा विषय का आटवला? मग मध्ये मधल्या काळामध्ये एवढे तर कॅबिनेट झाले, कॅबिनेट झालं, सरकार आपलंच होतं. अगोदरचं पण विरोधात सरकार असेल, मग विरोधात होतं तेव्हा विरोधात पण त्या पहिल्या ट्रममध्ये का बोलले नाही? सोडू द्या, चला त्यावेळी कोविड होतं, काय बोलता नाही आला. आत्ताच्या या ट्रममध्ये मग सभागृहामध्ये का विषय घेतला नाही? मग सभागृहामध्ये विषय घ्यायचा होता. ज्यावेळेस ही ठरावाची कॉपी होते, ठराव ठरला जातो, त्यावेळेस पण तुम्ही गप्पवता, जी आर निघतो, सर्व निघतात, सर्व निघतात, त्याच्यानंतर सुद्धा सर्व गोष्टी गप्प बसले बसतात. काय कमलाकर, बरोबर ना? कमलाकर बरोबर ना? बरोबर ना? बरोबर ना कमलाकर? तिकडे पण असंच झालं का? कमलाकर बरोबर ना? कमलाकर तुला घेतलं गेलं, कमलाकर तुला काम करत त्या दिवशी घेतलं गेलं ना? हा तर माझं म्हणणं हेच आहे की जर मला माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेवरती नव्या मुंबईच्या लोकांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे, मग तुम्ही एवढ्या दिवस का मागून असे चुपचाप का बसले होते? आता निवडणूक आल्यानंतरच तुम्ही बोलता लाखोचा मोर्चा काढता. अरे कधी आयुष्यात 5-10 हजाराचा तरी मोर्चा निघालाय का? मला काय बोलायला नका लावा. 5-10 हजाराचा हा मी बोलतो चला मोर्चा काढा, हिंमत असेल ना. मी गणेश नायकांना सांगतो की हिंमत असेल तर 17 प्लाझासाठी मोर्चा काढा, 40 हॉस्पिटलसाठी मोर्चा काढा, लाखाचा मोर्चा काढा. त्याच्यात किती लोक कमी पडतील विजय चौकल्यात? माझी 5-25 हजार लोक तरी एकत्र करण्याची कॅपॅसिटी, तेवढी लोक तरी मी त्यांच्या जोडीला आणून दे. म्हणजे मला आणि महत्वाचा मुद्दा टनेल, त्यावेळेस आम्ही 2016 आम्ही ज्यावेळेस तो ठराव केला त्यावेळेस टनेलचा उल्लेख होता. तो टनेल कोणासाठी? 14 गावाच्या हितासाठी नव्हता टनेल असं मला वाटतं. त्यावेळेस आम्ही विरोध करू शकलो असतो, पण आम्ही नाही विरोध केला. 14 गावाला कनेक्टिव्हिटी पाहिजे का? 300 एकरला कनेक्टिव्हिटी पाहिजे होती. जी कोणाची जागा आहे ती 300 एकर तो अम्युझमेंट पार्कसाठी रिझर्व होता. एवढा वर्ष नवी मुंबई महानगरपालिका झालाय तर एवढा वर्ष तो अम्युझमेंट पार्कसाठी रिझर्व होता. तो 300 एकर जमिनीमधूनच तो टनेल जाणार होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे डोंगराच्या पलीकडे गेले तर तिथं पण 200 एकर जमिनीचा सौदा चालला होता. त्यासाठी डोंगराच्या पलीकडे सुद्धा ते कोणाचं चालू होतं? आणि मी 300 एकर जमीन आपली आत्ता या DP मध्ये तिथे पिवळा रेसिडेन्शियल का पडला गेला? पिवळा हे का पडलं गेलं तिथं? म्हणजे आता पुन्हा रेसिडेन्शियल केला. मग जर आपल्याला माहीत आहे 14 गाव आपल्याकडे येतात, आपल्याला निधी उभी करायला पाहिजे, मग ही 300 एकर जमीन सिडकोला का ऍक्वायर करायला नाही सांगितलं? का नाही सांगितलं ऍक्वायर करा? तर त्याच्यापासून पैसे आला असते, मग 14 गावासाठी खर्च करू शकलो असतो ना. मग ही सजेशन त्यांनी का नाही शासनाला दिली? त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस हे आपल्याकडे येत होते, ज्यावेळेस हे मिटिंगला होते, तर त्यावेळेस त्यांनी का नाही या गोष्टी केल्या? आणि जर मी बोलतो चांगलं नाही सिडकोला ऍक्वायर करायला सांगितले, MIDC ला तरी ऍक्वायर MIDC मध्ये होती, तर ती MIDC ला सुद्धा जर ऍक्वायर करायला सांगितली असती तरी त्याच्यापासून फंड तयार झाला असता. मग द्या ना, जसं गाववाल्यांसाठी जे प्रकल्पग्रस्तांसाठी, मग प्रकल्पग्रस्तांचा 12.5% नावाने बोंब आहे, अजून 9.5% दिले, 2-3 नाही मिळाले त्यांना तरी, मग ती 9.5% इकडे त्यांना तरी घेऊन ऍक्वायर करून. मला वाटतं नव्या मुंबईतल्या जितक्या लोकांना हाय दम तर अजून वेळ गेलेली नाही. आमदारांमध्ये अजून दम असेल ना, अजूनही वेळ गेलेली नाही. मग आज ज्यांचा ज्यांचा 12.5% प्लॉट या ठिकाणी आज आपल्याकडे देण्यासाठी नाही आहे सिडकोकडे, तर मग ही जागा का नाही सजेस्ट केली की ही जागा ऍक्वायर करा आणि तिकडे आमच्या लोकांना 12.5% द्या? हे का प्रकल्पग्रस्तांना का करण्यासाठी का नाही केलं? हे तर प्रकल्पग्रस्तांसाठी महत्वाचं होतं ना, तर समोर हे होतं. मग आज का ढिंडोरा सिडकोच्या नावाने पिटायचं?
आणि आज का नगरपालिकेला हे करायचं, आम्हाला ही जागा नाही दिली, आम्हाला ती जागा नाही दिली, हे ऑप्शन तर होते ना आपल्याकडे, ऑप्शन आहेत ना, मग ह्या बाबतीत का त्यांनी बोलले नाही? आणि मग इकडे मग डॉक्टर श्रीकांत शिंदेचं नाव घ्यायचं जसं का त्यांच्यावर मेहरबानी केली असं दाखवायचं, एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं बोलायचं सुदैवाने, अरे त्यांच्यात गट होते म्हणून ते मुख्यमंत्री झाले, सुदैवानी भाषा वापरायची गरज पण नव्हती, मग स्वतः बनवून दाखवायचं होतं. मला फक्त हेच बोलायचं आहे की यांची जी भाषा आहे की हे कशा पद्धतीने कुठल्या अँगलने बोलतात आणि बोलतात लाखोचा आम्ही मोर्चा काढू, मोर्चामध्ये आम्ही पण सहभागी होऊ, जर आमच्या नोव्हेंबरती जर अन्याय होत असेल तर आम्ही सुद्धा सहभागी व्हायला आम्ही तयार आहोत. मला माहित आहे मोरबेचा डॅम ते एवढ्या प्रमाणामध्ये आता रिडेव्हलपमेंट चालू आहे, प्रत्येक ठिकाणी एका एका फ्लोअरचे चार चार पाच पाच फ्लोअर झालेले आहेत. मला माहिती आहे आपल्याला नोव्हेंबरला पाणी कळणार. आणि मी बोलतो 14 गावामध्ये वाकळण या ठिकाणी एवढा मोठा तलाव आहे, एवढा मोठा तलाव आहे की मला वाटतं की तो या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये एवढा मोठा तलाव नसेल, म्हणजे नॅचरल तो तलाव आहे. मी नेत्यांसाठी आम्हीच जायचो तिकडे कॅम्पेनिंग करायला, आम्हाला माहिती आहे तो तलाव आहे, त्या तलावरती पण पाण्याची प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्या गावासाठी घेऊ शकते. अनाधिकच्या विरोधात आणि शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालं हे तर निघालाच पाहिजे, हे तर निघालाच पाहिजे. माझं बोलायचं म्हणणं एवढंच होतं की बाबा मग हे तुम्ही अगोदर का नाही बोलले, मग आता एकनाथ शिंदेसाठी डॉक्टरांसाठी हे फक्त पुढे करायची काय आवश्यकता मला काय मला वाटत नाही. आणि मला वाटतं ही 14 गावं सर्व आगरी कोळ्यांची गाव आहेत, 14 गावं ही आगरी कोळ्यांची गावं आहेत आणि ही आगरी कोळी बांधव आहेत. आणि हे सर्व जेवढे नव्या मुंबईची त्यांची कनेक्टिव्हिटी नव्या मुंबईचे संबंध असलेली ही सर्व प्रकल्प ही प्रकल्पग्रस्त आपली जे नव्या मुंबईचे प्रकल्पग्रस्त आहेत ते सगळे 14 गावातील लोक आहेत. म्हणून कुठल्याही गाववाल्यांवरती अन्याय होता कामा नये. आणि हा म्हणजे एक तर्फी तुम्ही मग त्या गाववाल्यांवरतीच बोट दाखवताय, अनाधिकृत केले त्यांनी हिंमत वापरा ना. मग मला सांगायचं हे आमदार होते 2007 साली 14 गाव याच्यातून निघाले, मग त्यावेळेस ते पालकमंत्री असतील माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 9 कालखंडामध्ये 5 ते 9 कालखंडामध्ये आमदार मंत्री सुद्धा असतील, पालकमंत्री सुद्धा असतील ते. मग त्यावेळेस अनाधिकृत का वाढवून दिला? त्यावेळेस मतदारसंघ ह्यांचाच होता ना. आज तुम्ही सांगता की बाहेरच्या लोकांनी येऊन तिथं अनाधिकृतपणे हे केलं, मग त्यावेळेस तुम्ही पालकमंत्री असाल, तुम्ही मंत्री असाल, म्हणजे माहिती माझी चुकीची सुद्धा असू शकेल पण मला वाटतं त्यावेळेस ते मंत्री होते आणि हे पालकमंत्री सुद्धा होते. मग त्यावेळेस मतदारसंघ पण ह्यांचाच होता तो 14 गाव 2007 साली तो 29 गावाला जोडल्या गेला. तर मला ते सांगायचं मग यावेळेस तेवढं अनाधिकृत का होऊन दिलं, मग ते तेव्हा का दब बसलं, मग तेव्हा मग कोणी सांगितलं होतं की तुम्ही बोलू नका? मग आत्ताच बोलायची काय गरज आहे, आत्ताच बोलायची काय गरज आहे? महासभेचा ठराव सुद्धा हा महासभेचा ठराव सुद्धा पाठवला 2016 आम्ही पाठवलेला ठराव आहे, तो अशाच की ठराव आहे. त्याच्यावरती पण ते आत्ताच बोलतात बोगदा पाहिजे, 7,000 करोड पाहिजे. उभा करू शकतो 7,000 करोड, बोला ना. 300 एकर जमिनी एक्वायर करा, बोला, होईल ना, उभं का नाही होऊ शकत? मग हे का बोलत नाही? त्याच्या पलीकडे सुद्धा आहे, त्या पलीकडचं मी नाही बोलत पण आपल्या हद्दीत आहे त्याच्या. मला वाटतं नव्या मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा विषय संपेल, ज्यांना ज्यांना कोणाला 7.5% नाही भेटले ही जर 300 एकर जमीन जर एक्वायर करायला लावली तर नव्या मुंबईतल्या लोकांचा सुद्धा विषय संपू नये. ह्याच्यासाठी का बोलत नाही? याच्यासाठी मग आता मला वाटतं मी भगत साहेबांना पण पत्र देणार आहे. आता बऱ्याच प्रकल्पग्रस्तांचे दशरथ भगत झटत आहेत, निलेश मात्रे आहे, ही काय या आहेत, तर काय ह्या सर्व गोष्टी बोलायला पाहिजे. आत्ता बोलत बसलं तर याला काय अर्थ आहे? मला कायचं का त्यांचं काही समजूनच येत नाही. आणि माझं म्हणणं हेच आहे की मला कुठल्याही वेळेस जरी कधीतरी कधी पण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जर कोणी काय भाषा केली तर आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही, एनी कॉस्ट गप्प बसणार नाही. आणि ते करताना पण त्या बाबतीमध्ये तालतम ठेवून बोलायला पाहिजे. काय कुठले आपण कुठल्या खरं आहे का, आपण कुठल्या याच्यामध्ये आमदार होतो, आपण कुठल्या याच्यामध्ये नव्हतो, हे सर्व नजरेसमोर ठेवून यांनी बोलायला पाहिजे. आणि हे आत्ताच यांना या सर्व गोष्टी आता यांना सुचायला लागलेल्या आहेत. आणि ही जर झाले तिसरी गोष्ट. आणि एक शेवटचं जर हे सांगतो की वाशीमध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याची मागणी केलेल्या
लवकरात लवकर त्याची इम्प्लिमेंट होईल आणि घनसोली येथे आनंद दिघेचं स्मारक उभं करण्यासाठी सिडकोलासुद्धा जागा मागितली आहे. नगरपालिकेनेसुद्धा मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं आहे, नगरपालिकेनेसुद्धा सिडकोला त्या जागेची मागणी केलेली आहे. तर या दोन्ही गोष्टीसुद्धा प्रस्तावित आहेत, ह्यासुद्धा लवकरात लवकर आम्ही करून घेणार आहे. आणि ऐरोलीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जसं मालवणला उभं केला तर त्याच धर्तीवर तसंच उंच पुतळा आहे, त्याचीसुद्धा आम्ही सिटी इंजिनियरला वगैरे आम्ही मी सांगितलेलं आहे की बाबा ह्याच्यासाठी आता पुतळा उभा करतो, जिथं पुतळा बनवला जातो आहे त्याच्याकडून सर्व गोष्टीची काळजी घ्या आणि तज्ज्ञ टीम एक अपॉइंट करून ज्या पद्धतीने तो पुतळ्याला पुढच्या भविष्य काळामध्ये 400-500 वर्ष तरी काय होणार नाही त्या पद्धतीने त्याची कमिटी तज्ज्ञ कमिटीकडनं त्याची माहिती घ्या असंसुद्धा सांगितलेलं आहे. आज सर्वजण आला गणपती परबपासून गणपतीची सुरुवात होते, गणेश चतुर्थीची सुरुवात होते, सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वजण आला त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि परत एकदा हर्षलला श्रद्धांजली अर्पण करून तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचार. बघा आता मी छोटा माणूस आहे, माझ्यासमोर ते उभं राहू शकणार, मी आलो तरी ते बोलणार नाही आणि मी पण गिव्ह मी रिस्पेक्ट बोलतो ना, आपण पण त्या ह्याच्यासाठी जाणार नाही ज्या बोलायचे जसे ते तुमच्या माध्यमातून ते बोलतात तसं मी पण माध्यमाच्या माध्यमातून बोलतात, मी पण माध्यमाच्या माध्यमातूनच मी बोलायचं कारण माझं म्हणणं तेच आहे. कारण आज 300 एकर जमीन ते सोडा मी तो विषय जाऊ दे बोलतो तुमच्या माहितीसाठी सांगता म्हणजे हा मी ह्याच्यात नाही घेतलं. आज 70 एकर जमीन स्टँडर्डची होती, 140 एकर जमीन नोसिंगची होती, आता हे सर्व जमिनी शेतकऱ्यानेच दिल्या होत्या ना त्यांना, मग हे ते विकायला लागले, आज तिथं रेसिडेन्शियल व्हायला लागले, तर आमदार म्हणून किती वेळा आवाज काढला यांनी मला तुम्ही सांगा ना. जर लोकांचा जर हे करत असतं तर शासनाकडे ताकद असे गट्स असते पण ते आमदारांनी मांडलं पाहिजे की ही जमीन घेतली आहे विकतायत तर ह्याच्यातला पर्सेंटेज अर्धा आम्हाला द्या, 25% आम्हाला द्या, 50% आम्हाला द्या, एवढं जरी बोललं असतं 5-25-10%, 15-20% जरी मागितले असती तरी आज नव्या मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांचा विषय संपला असता. म्हणजे मी 300 एकरचं बोलतो का 300 एकरला एक्वायर करायला सांगत नाहीत, का नाही बोलले ते MIDCला एक्वायर करायला सांगायला पाहिजे होता, नाही तर सिडकोला एक्वायर करायला सांगितलं असतं. जर आज जो दशरथ भगत झगडतो, निलेश नामदेव झगडतो, हे जो प्रकल्पग्रस्तांचा जो आज बॅकलॉग भरायचा आहे 12.5%, सिडकोला सांगून इकडचे जमिनी 300 एकरमध्ये बॅकलॉग भरू शकला असता आणि त्याच्यामध्ये काय उत्पन्नाचा स्रोत तयार झाला असता आणि मी तो 14 गावावर सुद्धा खर्च करायला भेटला असता ना. आज मी हे बोलतोय, मी बोललो ना टनेल हे टनेल दुसऱ्याने आज तुम्ही जर द्याल मला वाटतं स्टँडर्ड अल्कलीची जी जमीन गेली आहे कोण तिथं त्याची राखण करतोय, राखण कोण करतोय जाऊन तिथं बघा कोण राखण करतोय. रिलायन्सला एवढी मोठी जमीन गेली कोण राखण करतोय, कोणी आवाज उचलला याच्या बाबतीत. अरे प्रकल्पग्रस्तांना कंपन्या बंद करून देशोधडीला लावल्या, मग आम्ही वाली म्हणून त्यावेळेस मिरवत होतो की आम्ही कुठल्याही प्रकल्पग्रस्तांना रस्त्यावर येऊन नाही देणार म्हणून. जर तीच जमीन जर घेतली आपण 1000 एकर जमीन आहे पण ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन गेली त्या कंपनीमध्ये त्यांना तरी मोबदला द्या म्हणून एवढं तरी बोललं असतं तरी भरपूर झालं असतं पण नाही बोलणार, मग त्यांच्यामध्ये त्यांना कोणी चिकटपट्टी लावली होती. हे इकडे दाखवायचं इकडे हा वेगळा दाखवायचा, म्हणजे मी गोरगरिबांसाठी तर झोपडपट्टीला तर घोडेच लावले होते ते आम्ही आता कसे तरी आम्ही घोड्यावर बसून तयारी करायला घेतली आम्ही. आता या इकडच्या जमिनीच्या बद्दल म्हणजे इकडे आव्हानायचा की नव्या मुंबईसाठी असं आणि नव्या मुंबईसाठी तसा आणि इकडे यांना 1000 एकर जमिनीमध्ये टावर उभे राहायला लागलेत, किती लोक वसायला लागलेत, अख्खी इथली नवी मुंबई एक या बाजूला वसायला लागली आहे आणि ती प्रकल्पग्रस्तांची होती. मग का प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज नाही उचलला? 100 मीटर जमीन ज्यांना भेटलेत MIDCची तू माहिती का तुम्हाला, त्याच्या विरोधात PAP जे भेटलेल्या लोकांना PAP त्यांना प्लॉट कसे काय रस्त्याला अलॉट केले म्हणून त्यांच्या विरोधामध्ये गेले
लोक उपचाराला बसली होती. श्रीकांत शिंदे यांचं नाव म्हणजे थोडा मी काहीतरी पहिलं बोले सुदैवाने मुख्यमंत्री झाले, दुसऱ्यांदा बोलले मी श्रीकांत शिंदेसाठी मी गप बसलो. श्रीकांत शिंदेला कोणाची मेहरबानीची गरज नाही, त्याचा बाप तेवढा खामे म्हणजे हे. आणि श्रीकांत शिंदे स्वतःच्या सबळावर निवडून आला 14 पासून निवडून आला श्रीकांत शिंदे 14 ते 19 लाखोच्या मताने आला, आता पण लाखोच्या मताने आला. आणि हे बोलतायत तेव्हा 14 गावे 2007 साली गेले. माझ्या माहितीप्रमाणे माहिती चुकीची सुद्धा असेल, 14 गावे 29 गावाला जॉईंट 7 साली झाले. त्यावेळेस 7 सालीसाठी बेलापूरचे बेलापूरमध्येच होते. आणि बेलापूरचा आमदार कोण होता, त्यावेळेचा मंत्री कोण होता? आणि आज तुम्ही बोलता प्रकल्पग्रस्त बोलतो, तिथं अनाधिकृत हे झाले, भंगार माफियाने हे केलं. मग त्यावेळेस तुम्ही तिथं पालकमंत्री होता, त्यावेळेस तुम्ही तिथं आमदार होता. मग त्यावेळेस तुम्ही हे केलं असेल तर आता तुम्हाला बोलायची गरज नसती पडली ना. मग आता बोलता कशाला? म्हणजे फुकटमध्ये नगरपालिका आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून एक नव्या मुंबईतल्या लोकांचा एक पुळका दाखवायचा, बाबा हा मी काहीतरी करतो. आम्ही ऐकताना बोललो यार की मोरबेच्या डॅमला तुम्ही दोघांना बाजूला एकटा तुम्ही पूजा करायची तर 2-2 बाजूला घेऊन बसलाय बोललो. ऐकतो बोलतो मला माहित नव्हतं बोलतो ते की जबरदस्ती बाजूला येऊन बसले. आता बोलतो बसले होते कोणाला उठवता पण नाही. एक विचारा ना, एक तो दृष्टि से ऐसा कहा जा रहा है, जो स्पॉट भी कह रहे हैं कि ये 14 गांवों की कनेक्टिविटी जो जियोग्राफिकली जो कनेक्टिविटी है वो मुंबई के साथ नहीं है. थाने महानगर पालिका और कल्याण डोंबिवली महानगर पालिका या तो पनवेल महानगर पालिका से इंटर कनेक्टेड है. इसके बावजूद भी जो अभिजीत बांगर ने जो प्रस्ताव बनाया उसमें तकरीबन 7000 करोड़ का खर्च आया था, ये इसको कनेक्ट करते हैं आपको नहीं लगता? तुम्हारी बात सब सच है, तुम्हारी बात सब सच है, मगर ये बात कब बोलना चाहिए था? अभिनय जब तुम उधर के आमदार थे, अभिनय तुम वहां के मंत्री थे, तब क्यों नहीं बोला? ये तुमने उनको क्यों नहीं पूछा? उधर का मैं भी लाइव देख रहा था, तब तुमने क्यों नहीं पूछा कि आज तुम बोल रहे भंगार वाले बढ़ गए तो तुम आमदार कौन थे? तुम ही थे. मंत्री कौन थे? तुम ही थे. तब ये तुम क्यों नहीं पूछा? मैं सब आपसे सहमत हूं, मैं वही बोल रहा हूं. वो 300 करोड़ का करो ना एक बार, क्यों नहीं 7000 करोड़ रुपया आएगा? क्यों नहीं 7000 करोड़ आएगा? 300 एकड़ का एक्वायर करके समझो वो मार्केटिंग करेंगे बेचेंगे तो मैं तो बोलते 12.5% हमारा नवीन मुंबई तो बिलापुर पट्टी के जितने भी हमारे लोगों का है उनका जो बचा हुआ 12.5% है वो भी उधर निकल जाएगा और उसमें से जो पैसा आएगा वो पैसा भी उधर उनको ये आ जाएगा. मगर ये बात करना चाहिए ना. यही बात मैं आपको बोलता हूँ, कल परसों जाके उनसे पूछ लो. बघा 14 गाव हे आमच्या बरोबर कनेक्टिव्हिटी होती 95 ते 2005. अरे आज इतिहास कुठे झाला? आज इतिहास शिवाजी महाराज जिवंत आहेत त्या इतिहासातले. आणि ते महाराज आता बोलतायत म्हणून मला बोलायला लागतं मावळा म्हणून. 2095 ते 2005 शिवाजी महाराज आमचे मी महाराजांचा रिस्पेक्ट करतो म्हणजे असं उद्या परत कोणी येणं करायला मी शिवाजी महाराज नाही बोलत. महाराज जिवंत होते 2095 ते 2005 जे राजे या नवी मुंबई महानगरपालिकेचे राजे शिल्पकार राजे ते होते, महाराज होते. महाराजांनी तेव्हा त्यांना घेतलं, 2016 ठराव केला ह्याच महाराजांनी केला. 2014 गाव 2 क्रम आमदार बनवण्यामध्ये 14 गाव
लोकांचं फार मोठं योगदान आहे त्या ठिकाणी. सर्व शिवसैनिकच होते 14, आज पण शिवसैनिकच एक शिवसेना आहे. ही 14 गावातली सर्व लोक आहेत. माझं म्हणणं हेच आहे, बोलता धरेल तुम्ही. आणि आता मला तुम्ही विचारलं तुमचा विरोध आहे का, मला ही गोष्ट त्यांना विचारायला पाहिजे होती की बाबा तुम्ही आमदार असताना मंत्री असताना हे तुमच्याकडेच होते, हे तुमचेच होते. मला जर सांगा एक भावबंद आहे, समजा चुलत जरी असेल, तुम्ही सांगा त्याला वाळीत टाका, मी कसं काय वाळीत टाकू नये. त्याच्यासाठी पर्याय शोधा. माझं म्हणणं आहे की 300 एकर जमीन आहे ना, महाराजांनी ठरवायला पाहिजे हे 300 एकर जमीन अक्वायर करा, त्याच्यापासून पैसे तयार करा. डॅम मी आता तुम्हाला मी सांगितलं, पाणी तिथे एवढं पाणी आहे, त्या 14 गावामध्ये वाकळांचा एवढा मोठा तलाव आहे, त्याच्यावरती 100-200 करोड जरी खर्च केले त्याला स्रोत आला तर अख्ख्या 14 गावाला पाणी पुरवेल तिकडे यंत्रणा होईल. माझं म्हणणं काय, मी विरोध नाही करत त्यांना, त्यांना तुम्ही घेतले ना जवळ, त्यांना जवळ घेतले ना, अगोदरपासून घेतलेलं आहे. मग तुम्ही जवळ जाऊन तुम्हाला एकदम त्यावेळेस आम्हाला पण तोंड कशी पडल्यासारखं होतं ना. 16 मी अपोजिशन लीडर होतो, माझा पेपडे ठरावाला अशासकी ठरावाला मी बोललो, हा अशासकी ठराव तुम्हाला यादीत कॉपी तू लेट आला थोडी तुला कॉपी भेटली असेल. आम्ही अशासकी ठराव आहे शासकीय ठरावाला. आणि 2007 हे बाहेर पडले तेव्हा दादांनी महाराजांनी जाऊन द्यायला नव्हतं पाहिजे त्यांनी. आता हे त्यांचे तोंडचे वाक्य आहेत, त्यांनीच घे बोलतायत. आणि आत्ता निवडणुका लागल्या म्हणून त्यांना मी बोलतो 14 गावाला समावेश करण्याची भूमिका आमची होतीच. आणि आता काहीतरी पुढे हे ठेवूनच केलं असेल ना, 7,000 करोड रुपये खर्च येणार पैसे उभा करण्याचा स्तोत्र सुद्धा आहे तिथं. 900 एकर जमीन शासकीय आहे, सर्व गोष्टी होऊ शकतात ना. मग विरोध का करायला तुम्हीच सांगता, महाराज म्हणून दौंडी तुम्हीच पिटता. आणि मग आज बोलता तुम्ही नको, आज मग नव्या मुंबईचा कुळवायला लागतो. ह्याच गोष्टी आता तुम्ही मला बोलताय, ह्याच गोष्टी का महाराजांना विचारलं नाही तुम्ही. आज स्टँडर्डला जेवढे मोठे टावर उभे राहिलेले, नोसीलला एवढा मोठा जमीन ही गेली प्रकल्पग्रस्तांची, या संपूर्ण जमीन आता आता तुमचं इथलं आहे ना हर्डिलिया, तिथं रेसिडेन्शियल तर मग तिथं पाणी नाही लागत. आता मावळे आम्ही असंच करतो, कधी थोडी वाटल्यावर मग हे करतो. शेवटी आम्ही काय करतो, जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा बोलतो आम्ही, नाही तर आम्ही बोलायला गेलं तर मग आम्हाला बोलायला येईल मुघलांची अवलाद आहे हे मराठ्यांच्या विरोधात बोलतात, असं काही आहे. हे माझं म्हणणं हेच आहे की पर्याय शोधा. घेतलंय ना त्यांना पाणी, बोललो ना तुम्हाला वाकळांचा एवढं मोठं तलाव आहे, एवढं मोठं तलाव आहे त्याला जर व्यवस्थित स्तोत्र, म्हणजे किती वर्षाचा इतिहास आहे त्या वाकळांच्या तलावाला. आणि जाऊन ते बघा, त्याच्यापासून जर काही केलं तर 14 गावाला पूर्ण पाणी गावाला पुरू शकतं. हे ना मी बोलतोय मी, आणि विरोध नाही मी गावी करत, विरोध कोण करतोय, आम्ही नाही विरोध करत. आम्ही घ्या पण बोललो नव्हतो, सोडा पण बोललो नव्हतो, पण घेतला तर घेतलाय. 95 ते 2005 पर्यंत होते ना आमच्याकडे, 2005 पर्यंत 2007 तुम्ही त्यांना तिकडे पाठवलं, त्यावेळी मंत्री पालकमंत्री हेच होते माझ्या माहितीप्रमाणे. माझं म्हणणं हे, यांनी प्रस्ताव मांडावा, हे 300 एकर जमीन अक्वायर करावी, तो अक्वायर करावी, त्याच्यापासून जे येईल. माझं म्हणणं असं आहे की ज्यांना ही 300 एकर जमीन अक्वायर करून नव्या मुंबईतल्या पण प्रकल्पग्रस्तांना ज्यांचे ज्यांचे 12.5% वाटप बाकी आहे तिथं त्यांना देण्यात यावा, आणि उर्वरित जो फंड येईल तो फंड पूर्ण 14 गावासाठी वापरावा आणि 14 गावांना आपल्यामध्ये समाविष्ट करावा. त्यांना सर्व स्तोत्र द्यावा ना त्यांना. मी काय बोलतो त्यांना, विरोध कशासाठी करतो तुम्हाला 7,000 करोड पाहिजे म्हणून. आता मी पर्याय दिलं 7,000 करोडचं 300 एकर जमीन मागा, मी आमदार नाही आहे, ते आमदार आहेत. उद्या त्यांनी सरकारला बोलावं ही 300 एकर जमीन अक्वायर करावी आणि याच्यापासून उत्पन्न तयार करावं. अरे मी आमदार नाही ना, सभागृहात मी नाही बसू शकत. अरे मी ते पण आहे का, मी मुख्यमंत्र्यांशी जे काही मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने ते करतायत आम्हाला. अरे नाही ना, आता तुला पण जर बेलापूरचा आमदार समजायला लागलं तर असं होईल का, शक्य आहे का? तू पत्रकार, तू पत्रकार. मी हा मी कार्यकर्ता, कार्यकर्ता आमदार आमदारच. कमिशन का कमिश्नर, माझं म्हणणं तेच आहे. माझं म्हणणं तेच आहे, 300 एकर का फ्री सोडता,
आणि शासकीय जमीन तिकडे तेवढी अवेलेबल आहे ना, आणि ही हे 14 गाववाल्याने त्याग केलाय यांच्यासाठी, नाही केला असेल तर प्रकार नाही आहे। हे विजय चौगुले साक्षी आहे, विजय चौगुले स्वतः 14 गावाचं फिरायचा प्रचारासाठी, मी स्वतः फिरायचो, माझं म्हणे पर्याय शोधाना 7000च ना, कराय 300 एकर जमीन, मागची तिकडे 200 एकर आहे, 900 एकर आहे शासकीय जमीन, घ्या ना त्याला, पर्याय आहेत ना भरपूर। लगेच तुम्ही त्यांना छातीतून आवळायचं आणि लगेच बोलायचं हट नाही दा, हे कोणती कुठली रीत झाली। आणि सर्व ही प्रकल्पग्रस्त आहे, म्हणजे ही सर्व आगरी कोणी भूमिपुत्र आहे, भूमिपुत्रांबद्दल तुम्हाला लढा पाहिजे। आम्ही जातीचे ते नेता बनवू शकले नाही, आता मी जातीचं काम करतोय महाराष्ट्रात, मी नेतेगिरी करतोय, मला माहित आहे जातीच्या लोकांना काय काय प्रॉब्लेम असतात ते, आणि त्यांच्या रुपयाला दुखण्या फुटण्याला आपल्याला जायलाच पाहिजे। हे करा पाहिजे, त्या अश्रू पुसण्यासाठी पर्याय शोधला पाहिजे, त्यांना असं डायरेक्ट बोलायला पाहिजे, नाही विरोध करायला पाहिजे। पर्याय आहेत ना, मी पर्याय दिले, पर्याय आहेत, मांडावा उद्या याच्यासाठी 300 एकरला ऍक्वायर करा म्हणून गणेश नागाने मोर्चा काढावा, विजय चौगुले 30 गणेश एक बोलतो 1 लाख ना, मी 25,000 लोक मी घेऊन येतो, चला याच्याबद्दल मोर्चा काढावा। पण पर्याय तर आयुक्तांनी पण दिला होता ना, त्या पर्यायावर तुमची भूमिका काय आहे, की आयुक्तांनी 2022 साली मागासवर्गीय पत्र लिहिलं होतं शासनाला, हे बघा त्यांची भूमिका ही बरोबर आहे। जो कोणी एक जागा डेव्हलप करतोय त्यावेळेस तो इस्टिमेट कॉस्ट तयार करणारच ना, त्यांनी पर्याय सुचवले, पण त्याला पर्याय पण आहेत ना वेगळे, हे यांनी सुचवायला पाहिजे ना, आता जसे सुचवतात तसे फंडच अवेलेबल करायला पाहिजे, आपल्याकडे ऑप्शन आहे ना, ऑप्शन द्या ना त्यांना, का नाही ते। अरे नवी मुंबईची लूट झाली आली असेल तर आता मी त्याच्या अगोदर मी विषय घेतला, 17 प्लाझा का विकला, कोणी लूट केली, हॉस्पिटल का विकलं, कोणी लूट केली, आपल्याला समोर एक ब्रिज पाहिजे म्हणून ब्रिज उभा केला गेला, कोणी लूट केली, किती सकाळी तिथे एक मनुष्य सर्वेला ठेवा, त्या ब्रिजवरून किती गाड्या जातात ते बघायला, मोजून 10-15 गाड्या जात असते, हे लूट कोणी केली। आज तुम्ही सर्व इंडस्ट्रीला रेसिडेन्शियल दिलाय, पूर्ण पुणे इंडस्ट्रीला रेसिडेन्शियल दिलाय, लूट कोणी केली, सर्व पालक म्हणजे नव्या मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांची जमीन ही इंडस्ट्रीसाठी दिलेली गेली होती, तिथं रेसिडेन्शियल उभी राहते, डोळे का मिटून तुम्ही गप्प बसले, काय विरोध नाही केला त्याला, काय विरोध, ज्यांची 1 रुपयाने जमीन गेली आज त्या लोकांनी जे शासनाने त्यांना जमीन दिली आज ते करोड रुपयाने ती 1 रुपये त्यांनी करोड रुपयाची व्हॅल्यू झाली ती विकतात, पण त्या विरोध का नाही करत, का विरोध नाही करत, हे लूट आम्ही नाही केले, ज्यांनी केले त्यांनी लूट केले। वो 14 गाँव के समावेशन का विरोध नहीं कर रहे हैं, वो ये कह रहे हैं कि मोगा बनाओ, जो अतिक्रमण है उसे हटाओ और नागरिक सुविधाएं विकसित करो, कृपया कहीं में लाओ। मेरे भाई मैं वही बोल रहा, तू यही पूछना मतलब मैं तेरे को बाल बाल बोल रहा, तुम आप ही क्यों बोल रहे, तब तुम पालक मंत्री थे, तब तुम आमदार थे, तब क्यों ने बोगदा किया, मैं वही पूछ रहा तुमसे, तुम उनको पूछना चाहिए था ये बात। हम तो पूछ रहे हैं। मैं वही बोलता हूँ मंत्री थे, वहां के आमदार भी थे, विधायक थे, तब क्यों ने कनेक्टेड करके लिया, तब तो लंबे थे क्या, तब फंड जमा कर सकते थे, आज उसको समझो टनल को खर्चा आएगा, उस टाइम तो 2004 में 2005 में 2006 में 2007 में तो कम आता था ना खर्चा, वो दिल पे लेते तो सब होता था, अभी भी उसमें पर्याय ना, मैं पर्याय दे रहा हूँ ना, क्यों 300 एकड़ जमीन को एक्वायर करे, वो सबका प्रॉब्लम सॉल्व होगा, 14 गाँव का भी प्रॉब्लम सॉल्व होगा, नवी मुंबई के प्रकल्प लोगों का भी प्रॉब्लम सॉल्व होगा, वो 300 एकड़ जमीन एक्वायर करे वो। महाराजांचं जे कल्याण होईल ते होते, पण मला प्रकल्पग्रस्तांच्या कल्याणाकडे माझं लक्ष आहे। हे बघा, अरे जर महाराजांना जर मावळेच नसतील, लोक नसतील, तर महाराज कसे महाराज राहतील, मला तर गडगंज श्रीमंत जे व्हायचं ते उत्पत्ती जागा शासनाला भेटेल, 2 पैशाची व्हॅल्युएशन येईल, 22.5% जाईल, बाकीची तर जमीन आपल्याला विकायला तर भेटेल, काय भेटून भेटणार आहे, 22.5% 300 एकर बंधन जर 22.5% गेली तर किती गेली, 22.5% म्हणजे 60 एकर गेली, बरोबर ना, 60-65 एकर गेली, 65 एकर गेली, बाकीची जमीन तर शासनाला मिळते, भावामध्ये 4% देणं आणि 20% लँड परत त्यांना देणं,
आज ही गोष्ट शासनाला किंवा सिडकोला परवडते म्हणून करते ना मार्केटिंग केलं की सर्व होत सर्व होत आहे. मी काय सांगायची काही गरज नाही, ते सर्व होत आहे. शासन मी बोलत जमीन नाही ना, शासन आहे ते बघेल, उत्पन्नाचा स्रोत तयार करेलच तिकडे, का नाही होणार. आणि 300 एकर जमीन एका माणसाची आहे, 350 एकर जमीन अजूनही प्रकल्पग्रस्तांच्या तिथे जमिनी आहेत, त्या त्यांना एकवर करा म्हणून मी बोलत नाही. बघा, आमच्या विरोधात नेगेटिव्ह सेट नाही. आम्ही काय बोलतो, आम्ही यांना काय बोलतो, तुम्ही पर्याय सुचवा. आम्ही प्रकल्प नवी मुंबईचे अन्याय होऊ देणार नाही या मताचं मी सुद्धा आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही पर्याय सुचवा, फंड उभं करा. तुम्ही 7000 करोड घुमवताय ना, 7000 करोड नाही आले तर मी असं करेन, मी तसं करेन. तर ते माझं म्हणणं आहे की हा फंड पर्याय आहे ना त्याला. आणि माझं म्हणणं हेच आहे, तुम्ही आज बोलता आणि तुम्ही उभं राहिलं, हे उभं राहिलं, ते उभं राहिलं, त्यावेळेचे 10 पत्र दाखवावी. पालकमंत्री होते म्हणून किती ऑर्डर काढली, आमदार होते ना त्या भागाचे, त्यावेळेस त्यांनी किती पत्रकं काढली, किती ऑर्डर केल्या तिथल्या शासनाला अनधिकृत तोडा म्हणून, हे पण पाहिजे ना. माझं म्हणणं ते नाही, आम्ही त्यांच्या बाजूने आहोत, काही गोष्टीसाठी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. नवी मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर आम्ही नव्या मुंबईच्या बाजूने आहोत, मग आम्ही काही केलं तरी जाईल. पण माझं म्हणणं आहे तर काय ते सो बिल्ली असेल तर ते तसा प्रकार नको व्हायला ना. माझं म्हणणं आहे की त्यावेळेस तुम्ही मंत्री, पालकमंत्री, तुम्ही आमदार त्या भागाचे तुम्ही होतात, मग त्यावेळेस ह्या गोष्टी का नाही केल्या. आज तुम्ही बोलता अनधिकृत वाढलं, हे वाढलं. माझं म्हणणं आहे आता तुम्ही 300 एकर जमीन त्याला पर्याय आहे ना, काहीतरी पर्याय आहे. त्या बाजूला 900 एकर जमीन आहे, पाण्याला स्तोत्र सुद्धा आहे तिथे त्या त्या ठिकाणी. मग ह्या गोष्टी करून विचार करून हे करायला पाहिजे ना. विरोध नंबर तुम्ही 2095 2005 पर्यंत त्यांचा वापर करून घेतला ना तुम्ही, नाही घेतला का? आणि 16 ठराव तुम्हीच आणला ना, मग त्यावेळेस का नाही केलं? मग ठराव आणताना तुम्ही ठराव आणायला नव्हता पाहिजे. जोपर्यंत पैसे नाही येत आता नगरपालिकेकडे तोपर्यंत तुम्ही ठराव आणला नाही पाहिजे होता. मग तुम्ही ठराव आणलाच कसा? मग त्यावेळेस तुम्हाला माहित आहे ना इथे टनेल व्हायला पाहिजे, त्यावेळेस का कुठल्या शास्त्रांनी बोलला होता का तुम्हाला हा ठराव करा म्हणून? मला तुम्ही सांगा, 29 गाव ही न 14 गाव त्यांच्या बरोबर होती. हा 16 ठराव कोणी आणायला सांगितला? महासभेत ठराव कोणी घ्यायला सांगितला? मग त्यावेळेस तुमच्याकडे 7000 करोड रुपये नव्हते, नगरपालिका तुमच्याकडे होती, मग तुम्ही ठराव आणलात कशाला? मग त्यांना कशाला पाणी दाखवलं? आता परत त्यांच्या तोंडाचं पाणी पुसायचा प्रयत्न करता? त्यांच्या तोंडाला तुम्ही पाणी आणता आणि आता परत तुम्ही त्यांच्या तोंडाचं पाणी पुसायचा प्रयत्न करता, चुकीचं आहे ना. मग तुम्ही ठराव आणलाच नव्हता पाहिजे. ठराव आणणारे कोण? मी. मी आणला का ठराव? ठराव यांनीच आणला ना, मग यांनीच ठराव आणला. तर मग आता आता ठराव उघडल्याचं कारण काय? आणि तेव्हा पण कुठल्या शासकांनी बोललं होतं का त्यांना की तुम्ही या ठराव घ्या म्हणून? तुम्ही नगरपालिकेने, तुमची नगरपालिका, महापौर तुमचा, सर्व तुमचं, मग तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही ठराव आणलात का? हा मला विचारायचं, हे माझं म्हणणं. मुख्यमंत्र्यांना आम्ही वेळ मागितलेली नगरसेवकांनी सर्वांनी, आम्ही नगरसेवकांनी सर्वांनी वेळ मागितलाय, तेव्हा आमच्या एजेंडामध्ये पण हा विषय असेल. मग मी तेच बोलतो ना, मी सिडकोनीच एकवर करा बोलतोय, महापालिकेने नाही बोलत. मी सिडकोनीच एकवर करा बोलतोय, मी तेच सिडकोने एकवर करावा, महापालिकेला पैसे द्यावे तिथे त्या 14 गावाला डेव्हलपमेंटसाठी, आणि आपल्या नव्या मुंबईतल्या जो प्रकल्पग्रस्तांची जो जमिनीचा जो बॅलन्स आहे, जो 12.5% बॅलन्स आहे नव्या मुंबईतल्या लोकांचा, तो पण तिथं पर्सन निकालात निघेल. आपण जर 300 एकर जमीन नाही अशी जर बघायला गेले तर तिकडे त्या रस्त्याच्या पलीकडे टनेल मार्ग केल्यानंतर त्याच्याकडे पण निघू शकेल. आता मला माहिती आहे महाराजांचे कुठे कुठे सातवार येते की मी काय बघायला गेलेलो, मी काय ते बोलत.
मला काय माहिती, ज्यांची जमीन असेल सांगणार त्यांचा असेल त्यांना त्याचा मोबदला भेटेल. आणि 17 प्लाझा याच्या व्यतिरिक्त काही मुंबईमध्ये आणखीन मोठी प्रकरण येण्याची शक्यता आहे. त्याचा आता शोध घ्यायला लागेल. आता तुम्ही मुंबईतील राजकारणी ही निवडणूक भूमिका घेतात असं वाटत नाही का? ज्या अर्थी तुमच्या विरोधकांनी किंवा तुमच्या महाराजांनी जी भूमिका घेतली, तसेच आज तुम्ही, तुम्हाला पण एवढ्या वर्षानंतर कोर्ट हिरानंदाने आठवला, तुम्हाला पण एवढ्या वर्षानंतर 17 प्लाझा आठवलं, तर हे निवडणुकीच्या बघा माझ्याकडे जाणवलं साहेब माझ्याकडे याचे पत्र आहे. बघा, हिरानंदानीसाठी मीच झगडत आलो आणि आज त्याचा सुप्रीम कोर्टात तो पेंडिंग आहे. झगडणारा आम्हीच होतो, शिवसेना होती. 17 प्लाझाच्या बाबतीत पण मीच झगडत आलो. महासभेमध्ये सुद्धा मी प्रत्येक वेळेस प्रश्न विचारले. पीएन सुद्धा त्याच्या बाबतीत जाणार आहे. हे सर बघा, ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. इव्हन काही काही गोष्टी झालेल्या आहेत, मी सांगायची काही आवश्यकता नाही. आम्ही नाही झगडत असेल प्रकार नाही. मी बोलू ना, हिरानंदीमध्ये आला तर सुप्रीम कोर्टामध्ये ती पेंडिंग आहेत. बाकीच्या खालच्या केसेस त्यांनी हरलेत. 17 प्लाझाच्या बाबतीत पण माझं तोच म्हणणं आहे. मी माझं म्हणणं हेच आहे. इव्हन तुम्हाला मी सांगतो, मी स्टँडर्ड अल्कली बाबतीत, रिलायन्सच्या बाबतीत सुद्धा मी MIDC ला IPA टाकले की बाबा आम्हाला याची पूर्ण माहिती देण्यात यावी. त्याने आम्हाला सांगितलं की गुप्त माहिती आम्हाला देता येणार नाही. म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की मी पर्याय शोधतो. मी कुठे बोलतो दुप्पटी भूमिका कोणाची, हे ज्यांची दुप्पटी भूमिका त्याला आम्ही उत्तर देतो. बघा, आम्ही केलेले मी पाहिजे तर तुम्हाला पत्र देईन या बाबतीमध्ये. आम्ही केलेले आमची मागणी. आम्ही बघा, माहिती तुम्हाला मी सांगतो, मी RTI पण तुम्हाला मी दाखवेन. मी टाकलेलं स्टँडर्डच्या बद्दल टाकलेलं मी RTI पण दाखवेन. हे बघा, ही भूमिका माझं म्हणणं ही आहे की ह्या याच्यावरती बघा, ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल IT कॉम्प्लेक्स तयार होतात त्या ठिकाणी आता सिडकोच्या आता बघा नवीन टाऊन प्लॅनिंग हिशोबाने जर आपण रिडेव्हलपमेंट करताना 5 एकर जाताना त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज सिडकोच्या जमिनीवर केला तर काही पर्सेंटेज तुम्हाला ठेवायला लागते. संजय रिडेव्हलपमेंट करताना, सिडकोचं रिडेव्हलपमेंट करताना त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज तुम्हाला 10% तर काहीतरी टक्के आपल्याला सिडकोला तुम्हाला जमीन द्यायला लागते. जसं हे सिडकोनी केलं तसं हे आपण मागणी करायला पाहिजे होती नगरपालिकेने. आज जर समजा तुम्ही आज मला एवढंच सांगायचं, IT आणि रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट होतात, मग तिथं कुठं काय गोष्ट आहे, तर ही आपण पण मागणी करायला पाहिजे होती असं माझं म्हणणं. राजकीय प्रश्न आहे, सध्या 14 गावं जर आता महापालिकेत जॉईन झाली नाही, याचा 14 गावचा राजकीय नुकसान फायद्यांचं काहीच नाही आहे. ते 14 गावाचं मतदान ही तिकडे आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये मतदारसंघ, पण त्याचं वेगळं आहे, वेगळं आहे. नाही होणार, होऊन शक्य नाही ना. ते होऊन जाते. एका मतदारसंघातले एका नगरपालिकेमध्ये 2 नगरपालिकेमध्ये समाविष्ट केलं जातं. जसं मीरा भाईंदर, आपला ठाण्याचं एक नगरपालिका, मीरा भाईंदरचा अर्धा भाग प्रताप सरनाईकडे, ठाण्याचा अर्धा भाग प्रताप सरनाईकडे, तसा हा आहे, तसा आपल्याकडे नाही आहे.